नमस्कार गेट युअरीथिंग या आयुर्वेदिक चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नेहमी ऍसिडिटी होणं पित्त अंगावर येणं मळमळ होणं पोटात गॅसेस जमा होणं अपचन होणं पोट साफ न होणं खाल्लेले पचत नसेल अंगी लागत नसेल तर जेवणानंतर हे मिश्रण घ्या तुमची एकही समस्या एकही तक्रार शिल्लक राहणार नाही मित्रांनो या धावपळीच्या जगात सर्वात श्रीमंत माणूस तोच ज्याचे पोट व्यवस्थित साफ होते खाल्लेले ज्याला सर्व पचते तर मित्रांनो आजचा हा उपाय यासाठी रामबाण असून हा प्रत्येकास परिणाम देतोच सामान्यपणे लवकर झोपून लवकर उठणाऱ्या व्यक्तीचे पोट नेहमी साफ होते बघा नेहमी व्यायाम करणाऱ्या सकाळी लवकर उठून योगासनं करणाऱ्या व्यक्तीचे पोट साफ होते आपल्यापैकी बऱ्याच व्यक्तींना तेवढा वेळ मिळत नाही त्याचप्रमाणे बऱ्याच व्यक्तीचं जेवण हे उशिरा होतं त्यामुळे त्यांचं पोट साफ होत नाही काही व्यक्ती चहा खूप पितात त्यामुळे ॲसिडिटी होते व खाल्लेले अन्न पचत नाही अपचन होते गॅसेस होते पोट गच्च होतं सुस्ती येते या सर्वांसाठी आजचा उपाय अगदी रामबाण असून यात लागणारे सर्व साहित्य आपल्याला घरच्या घरी उपलब्ध होणार आहे याला कुठेही बाहेर जायची गरज नाही यात कोणते साहित्य लागणार याचा वापर कसा करायचा काही पत्ते आहे का हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो असे हे काही पचवणारे मिश्रण बनवण्यासाठी आपल्याला जो पहिला घटक लागणार आहे ते म्हणजे ओवा ओवा हा प्रत्येकाच्या किचनमध्ये उपलब्ध असतो याला हिंदीमध्ये अजवाईन म्हणतात बघा ओवा हा गुणधर्मात कडू तिखट असून यामध्ये थायमीन रायबोफ्लोमीन हे घटक असतात हा आयुर्वेदानुसार वायुनाशी सारक पौष्टिक उत्तेजक असतो आणि याचा पाव चमचा आपल्याला या मिश्रणासाठी घ्यायचा आहे हे आपण एक दिवसाचं मिश्रण बनवत आहोत त्यामुळे एक दिवसाच्या मिश्रणासाठी आपल्याला हा फक्त पाव चमचा लागणार आहे उवा पोटात कोणत्याही प्रकारचे गॅसेस तयार होऊ देत नाही मित्रांनो बघा आता या मिश्रणात आपल्याला जो दुसरा घटक लागणार आहे तो देखील आपल्या पाहुण्यांसाठी आपण नेहमी तयार ठेवतो तो म्हणजे बडीशेप किंवा सोप जेवणानंतर बडीशेप व साखर देण्याची परंपरा भारतीय संस्कृतीत खूप जुन्या काळापासून आहे याचे एकमेव कारण म्हणजे पोट साफ व्हावे खाल्लेले अन्न पचावे एक दिवसाच्या मिश्रणासाठी आपल्याला ही एक चमचा घ्यायची आहे एक चमचा पूर्ण भरून घ्यायची आहे हे तुम्ही जास्त प्रमाणात देखील बनवू शकतात पण मी हा जो मिश्रण बनवत आहे किंवा हे जे मिश्रण बनवत आहे ते फक्त एक दिवसासाठी तुम्हाला करून दाखवत आहे तुम्ही मी सांगितलेल्या गोष्टींचे प्रमाण वाढवून आपण नेहमीसाठी हे मिश्रण बनवून ठेवू शकतात मित्रांनो या मिश्रणामध्ये आता जो तिसरा घटक लागणार आहे ते म्हणजे गुळ साधारणतः पाच ते दहा ग्रॅम गुळ आपल्याला या मिश्रणासाठी वापरायचा आहे बघा जर तुम्हाला ऑर्गॅनिक किंवा सेंद्रिय गुळ मिळाला तो वापरा जर तुम्हाला तो गुळ मिळाला नाही तर तुम्ही तुमच्याकडं उपलब्ध असणारा किंवा घरी उपलब्ध असणारा गुळ वापरू शकतात हा गुळ आपल्याला वाटून घ्यायचा आहे आणि बारीक करून या मिश्रणात मिक्स करायचा आहे ज्या व्यक्तींना शुगर आहे किंवा डायबिटीजचा त्रास आहे अशा व्यक्तींनी गुळ वापरू नये त्याऐवजी या मिश्रणात चिमूटभर सेंधव मीठ टाकावे सेंधो मीठ म्हणजेच रॉक सॉल्ट जे बाजारात सहज उपलब्ध होते मित्रांनो या मिश्रणात आता मी एक चमचा गुळ मिक्स करणार आहे म्हणजे पाव चमचा ओवा एक चमचा बडी सोप आणि एक चमचा गुळ असे हे मिश्रण आपल्याला मिक्स करून ठेवायचे आहे आणि जेवणानंतर साधारणतः पाच मिनिटांनी हे आपल्याला चावून चावून खायचे चा आहे ही महत्त्वाची गोष्ट आहे आपल्याला तसंच खायचं नाही तर ते चावून चावून खायचं आहे जेणेकरून त्यात लाळ मिक्स झाली पाहिजे बघा या मिश्रणाचा एक चमचा आपल्याला जेवणानंतर घ्यायचा आहे फक्त एक चमचा हा जो प्रयोग आहे आपण नेहमी करू शकतात याला कुठलाही साईड इफेक्ट नाही याने तुमचं पित्त कमी होईल खाल्लेले अन्न पचल पोटात सडलेले किंवा शिल्लक राहिलेले अन्न देखील पचून बाहेर निघेल व सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरीरावर येणारं जे, जे शीतपित्त आहे ते देखील पूर्णपणे कमी होईल असा हा गुणकारी उपाय तुम्ही एकदा करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद